बिशपकडे राहायला गेलो आणि टूथब्रश तिकडेच विसरलो. आणला होता काल मी टूथब्रश परत, पण कुठे ठेवला तेच आठवत नाही आहे. यार सकाळ सकाळ असल्या मूड खराब होता. सकाळची सगळ्यात पहिली गोष्ट टूथब्रश असते, म्हणजे ॲक्च्युली माझ्यासाठी चष्म्याच्या नंतर टूथब्रश असतो. पण ठीक आहे, आता चष्मा नॉर्मल केला यार कालच, टूथब्रश हरवला, आता काय बोटच आहे आपल्या टूथब्रश, अजून काहीही करू शकतो. लॉकडाऊनमुळे टूथब्रश पण घेता येणार नाही सकाळ सकाळ जाऊन. तर आत्ता मी जस्ट यूट्यूब न्यूज बघत होतो, यूट्यूब न्यूज, यूट्यूबचे न्यूज बघता बघता हे कळालं की ट्रेंडिंग पेज हरवलेला आहे, म्हणजे हलवलेलं आहे यूट्यूबनी. तर मी ॲपच अपडेट नाही केलं, कारण की ऑब्व्हियसली फोन एक टाइम नंतर जसं आपण सगळं अपडेट करायला लागतो, सगळ्या कंपनीज ओव्हर स्मार्ट झालेल्या आहेत, ते आपलं फोन हळूहळू स्लो करून टाकतात सो दॅट वी कॅन गेट अ न्यू फोन. तर आम्ही अपडेटच करत नाही भाऊ, जसं भेटलंय तसं 1000-2000 सॉफ्टवेअर अपडेट करतो, सिक्युरिटी पॅच अपडेट करत असतो रेग्युलर, सॉफ्टवेअर अपडेट नाही करत. काही जे रेग्युलरली यूट्यूब म्हणजे रेग्युलरली वापरणाऱ्या ॲप्स असतात, त्याचे जे अपडेट्स असतात ते यूजफुल असतात ते अपडेट करतो. पण आता जसं आपण यूट्यूबवरती रेग्युलर आहेच, ते यूट्यूब अपलोड करणं गरजेचं झालंय, तो ते शॉर्ट्सवालं फीचर मी मला लिटरली माहिती आहे का, आधीच्या ॲपमध्ये कधीच शॉर्ट्स नाही आले रेकमेंडेशनमध्ये, काहीच नाही. ज्या चॅनलला मी सबस्क्राईब केलंय त्यांचेच मला यूट्यूब शॉर्ट्स येत होते, पण आत्ता इट इज लाईक कोणताच शॉर्ट्स येत नाही आहे, काहीच नाही येते. सो म्हटलं ठीक आहे, लेट्स एक्सप्लोअर द शॉर्ट्स पेज, व्हॉट इज एव्हरी वन डुईंग. कारण की ॲक्च्युली असं कळतंय की शॉर्ट्स समजा तुम्हाला मॉनिटाईज पण नाही करायला लागत चॅनल, शॉर्ट्स अपलोड करत 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 करत, इफ युअर शॉर्ट्स आर गुड, एंगेजिंग, त्यांची रीच भारी आहे, रुपेश मिश्र संपल्याविषय पैसा आएगा, इफ यू आर डुईंग इट फॉर मनी. लेट्स अपडेट शॉर्ट्स, इधर हे अपडेट येशे दबती आहे धाबलं इथं दबाती आहे झालं. हां तर बघू आता कसं आहे काय शॉर्ट्स, तसे एक्सपेक्टेड तर भंगारच आहे, कारण की ऑब्व्हियसली फालतूपणा करते सगळे, एवढं भारी लॉंग कॉन्टेंट असतं नाही ना. आम्ही 15 सेकंद 20 सेकंद लहान लहान पोराची नेक्स्ट जनरेशन की आम्ही पण रेस्टलेस फील करणार 5 मिनिटाच्या वरती व्हिडिओ बघायला, जी की माझे असतातच. हे परत घेता का यूट्यूब काय 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 तेच सगळं परत. टिकटॉक इज इक्वल टू यूट्यूब झालं होतं, एक्सपेक्टेड होतं कधी नाही होणार. एक टाईमला टिकटॉक वर्सेस यूट्यूब चालू होतं, आता टिकटॉक इज इक्वल टू यूट्यूब झालं आहे. कुछ नाही हो सकता इस दुनिया में, पैसा सब कुछ आहे, सब कुछ अपना है बस. तो एवढ्या मोठ्या यूट्यूब कंपनीला जी इच्छा असेल ती तीच करणार आहे, आम्ही बोंबलून पण काय उपयोग नाही आहे. सहेलिंगे थोडं बोलून बोलायचं, निघून जायचं पुढं, बस क्याही कर सकते. RT-PCR test झालेला आहे, पप्पांचाच केला, काही सिमटम नाही आहे, काही नाही आहे, पण फक्त म्हटलं ई पास साठी करायला लागतंय ते, बाकीच्यांचे पण करणार होतो पण म्हटलं उगाच कशाला, कारण की ती भीती झाली आहे की खोटे पॉझिटिव्ह टेस्ट पण येत आहेत, म्हणून म्हटलं कशाला रिस्क घ्यायचं उगाच. डर का बिझनेस आहे भैया, डर का बिझनेस. तर आता वरती आलं आहे सगळ्यात वरती, कारण की माझी आंघो राहिली आहे, आणि इथे टाकी जी काल परवा धुतली, अरे गरमी, त्याच्यात पाणी आहे का नाही आंघोळीसाठी, लय पाणी आहे. भेंडी 40 degrees, नागपूरची गरमी, नुसती नागपूरची गरमी, काहीच नाही आता तरी, काहीच भारी वाटत नाही बघा ना, क्लाउड्स ब्यूड्स नाही काही नाही. हेच संध्याकाळी आलो, एवढं ओपी दिसतं भेंडी, लय ओपी दिसतं, पण ठीक आहे ओके. मला वाटलं होतं ई पास घेणं सोपं आहे, पण ई पासवाल्यांनी रिजेक्ट केलं, नाही सोपं आहे ई पास अप्लाय करणं सोपं आहे, ई पास भेटत नाही, पण असा ई पाससाठी कष्ट करायला लागतात, धडधड नाकात घालते. स्वॅब टेस्ट, त्यांनी ॲक्च्युली अँटीजन मागितलं होतं, पण म्हटलं अँटीजनपेक्षा RT-PCR काय तर व्हॉटेवर RT-PCR तेच करून टाक, सारखंच पडतं आहे तर, आणि अजून ॲक्युरेट पण आहे म्हणून. तर हा जो व्हिडिओ एडिट करताना आहे ना, मला एकच गाणं सुचतं आहे, माझ्या पप्पांचं काइंड ऑफ फेवरेट सॉन्ग आहे ते, आणि जे लोक आहे ना या कंडिशनमध्ये पण पैशाच्या मागे लागतात ना, त्यांच्यासाठी तो परफेक्ट गाणं आहे, एकदम परफेक्ट. एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल.